चौकशीचे आदेश न्यायालयाला दिले असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेली आहे. पाहुयात सविस्तर वृत्तांत. आजची पत्रकार मुख्यतः सहकार क्षेत्रात अनेक वेळा पतसंस्था किंवा सहकारी बँकेमध्ये घोटाळे होतात आणि संचालकांना जबाबदार धरलं जातं. आत्तापर्यंत तरी आम्ही पेपरमध्ये जेवढ्या काही बातम्या असतील त्याप्रमाणे, परंतु आज किंबहुना पहिल्यांदा महाराष्ट्रातील ही पहिली घटना अशी असेल की जय भवानी नागरी सहकारी पतसंस्था म्हणून आहे, ज्याच्यामध्ये आर्थिक अनियमितता गैरव्यवहार झाला असा रिपोर्ट असताना सुद्धा जे जिल्ह्याचे उपनिबंधक आहे सहकारी संस्थांचे सातारा श्री प्रकाश अक्रूर आष्टेकर, नंतर जिल्ह्याचे विशेष लेखापरीक्षक श्री विजय सावंत, ऑडिटर सौ अटक, बार्निशी क्लर्क सौ मोटे, नंतर विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर कोल्हापूर आणि जय भवानीचे चेअरमन श्री विलासराव आंबेकर यांनी जे एक बेकायदेशीर कृत्य संगनमतानं करून जे ऑडिटरची नेमणूक त्यांनी बेकायदेशीररित्या रद्द करून बेकायदेशीररित्या दुसऱ्या ऑडिटरची नेमणूक केली आणि हा जो काही पतसंस्थेतला जो घोटाळा बाहेर यायचा होता तो दाबण्याचा प्रयत्न ह्या अधिकाऱ्यांनी संगनमतानं केला, म्हणून मी पोलीस चौकीमध्ये याची तक्रार FIR दाखल करण्यासाठी गेलो असता तिथं दखल न घेतल्यामुळं मी माननीय मेहरबान न्यायालय सातारा इथंही सर्व कागदपत्रांसहित पुराव्याच्या सहित तक्रार दाखल केल्यानंतर माझ्या तक्रारीचा आणि माझ्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मेहरबान कोर्टानं आत्ता 17/2/2022 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातारा शहर यांच्याकडे 1 महिन्याच्या आत आपला अहवाल सादर करावा आणि बिनचूक अहवाल सादर करावा असे स्पष्ट आदेश त्यांनी न्यायालयाने दिलेले आहेत. त्याप्रमाणे मला विश्वास आहे की सातारा पोलीस हे चांगलं पोलीस आहे, निष्पक्षपणे ते चौकशी करतील, दोषींच्यावर कार्यवाही करून त्याप्रमाणे ते आपले अहवाल न्यायालयात सादर करतील. मला एवढंच सांगायचं आहे की पतसंस्थांनी सहकारी बँकेत घोटाळा फक्त संचालकांच्याचकडून होत नाही तर त्याला अधिकारीसुद्धा तेवढेच जबाबदार आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी सहकार चळवळ राबवली, वसंतदादा पाटलांनी ती आणखीन मोठी केली, परंतु या बोक्यांनी संस्था डबघाईत आणण्याचं काम जसं संचालकांनी केलं तसंच अधिकाऱ्यांनीसुद्धा केलं, म्हणून हा जनतेत संदेश जाण्यासाठी मी ही पत्रकार आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे.